मुलांना बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त रस असतो. राज्यातील 10वी बोर्डचा निकाल आज लागला असून नेहमीप्रमाणे यावर्षी देखील मुलींनी मुलांच्या पुरोजात बाजी मारलेली आहे. आपल्यासोबत काही मुलं आहेत ज्यांनी गवगवीत यश मिळवलेलं आहे, परंतु मुली यांच्या पुढं आहेत. नेमकं त्यांना काय वाटतं याविषयी जाणून घेऊयात. काय सांगशील, तुला किती टक्के गुण मिळाले आहेत आणि तुला काय वाटतं की नेहमीच मुली पुढं असतात? 90.60 मिळाले. मुली जास्त अभ्यास करतात, मुलांना बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त रस असतो, खेळ वगैरे, त्यामुळे असेल कदाचित. मुलं अभ्यास जास्त करत नाहीत? करतात, पण त्यांना बाकीच्या गोष्टीत जास्त रस असतो. खेळ असेल, अजून काही फिरणं असेल, पार्टीज वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. तू काय सांगशील? मुलं जास्त अभ्यास करत नाही, म्हणजे त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त रस असतो. असं खेळ, कला या गोष्टीत ते जास्त पुढे असतात आणि मुलांमध्ये जास्त असे अभ्यासाचे हे नसतं, अभ्यास करत नाही. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी ते कला असतात, कलांमध्ये आवड असते. 100% गुण मिळवणाऱ्यामध्ये पण मुली आहेत. हा, त्यामुळेच ते अभ्यासामुळे आणि मुलांचे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना आवड असते, त्यामुळे. तू काय सांगशील, तुला किती गुण आहेत आणि तुला काय वाटतं? मला 84.20% मिळालेत आणि यामध्ये मुलांना बाहेर पण लक्ष द्यावं लागतं जास्त. आता वय जसं जसं वय वाढत असतं तसं तसं मुलांवर जबाबदारी पण पडत जाते, त्यामुळं मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी असं हे करावं लागतं. इयत्ता 10वीमध्ये अशी काय जबाबदारी पडली की अभ्यासापासून तू लांब राहिलास किंवा मुलं लांब राहतात? काही काही कसं कुटुंबाच्या परिस्थितीमुळे त्यांना कामं पण करावे लागतात वगैरे, त्यामुळे त्यांना अभ्यासावर जास्त लक्ष नाही देत आहेत, तरी पण ते अभ्यास करून पास होतात वगैरे, चांगले टक्के होतात. तर मुलांचं असं म्हणणं आहे की मुली सगळ्यात जास्त अभ्यास करतात, मुलांना इतर कामं असतात, त्याच्यामुळे आम्हाला कमी गुण मिळालेले आहेत, अशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा पांचाळ, मुंबई तक पुणे.